नमस्ते। महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे। मुंबईच्या सेलिंग टोल नाक्यावरती एक मोठा अपघात झाला। वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोवा कार टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडकली आणि यात एकूण 6 गाड्या एकमेकांवरती आदळल्या। या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत। तर इनोवा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे आणि आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोवा देखील जप्त करण्यात आली आहे। आणि आता पुढची बातमी आहे। कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते। मात्र यंदा 2 उपमुख्यमंत्री कार्यरत असल्यामुळे मंदिर समितीपुढे कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी बोलवायचं असा पेच निर्माण झालाय। दरम्यान विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करावी अशी मागणी जामखेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे मंदिर समिती आणि सरकारकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंना भेटण्यासाठी आलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान शासनाच्या शिष्टमंडळानं जरांगेंची लवकरात लवकर भेट घेतली पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले। तर शिष्टमंडळ भेटलं नाही तरी समितीचं काम सुरू आहे, कामाचं वेळापत्रक दिलं पाहिजे अशी भूमिका बच्चू कडूंनी मांडली। नाही असं काही नाही, आम्ही आपुलकीच्या भावनानं आलो आहे। पुण्याची माझी तारीख होती, जाता जाता आपण भेटून गेलो पाहिजे। तर त्याची विचारणा करून बाकीची काय कशा पद्धतीने समोर त्यांनी असेल आता आम्ही शब्द दिला आहे, आम्ही त्या अंधरात म्हणजे त्यामध्ये होते तेवढी काळजी तर घेतली पाहिजे ना आपण। माझं काय म्हणणं आहे सरकारला का तुम्ही दिलेल्या शब्दानुसार काय कारवाई करायची आहे, कशाबद्दल तुमचं प्लॅनिंग आहे, टाईम बॉम्ब कार्यक्रम दिला पाहिजे। आणि आता 5-7 दिवस जर झाले असेल तर त्या 5-7 दिवसात तुम्ही काय काम केलं ते सांगितलं पाहिजे ना। काय होतं आहे का आखरी विश्वासार्थ केव्हा असतं का, जेव्हा आपण ज्या पद्धतीनं शब्द दिला त्याच्यावर आपण काही काम करतो। जळगावातल्या तहसील कार्यालयामध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यास